या कुंदेन्दु तुषारहार धवलाय शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकराया श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः जय जय रघुवीर समर्थ छत्रपति शिवाजी महाराज की जय। महानाम प्रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारौ वंदे वाणी विनायकौ नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमाळंदि वल्लभं प्रपन्न पारिजाताय तोत्रवेत्रैक पाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। माधुरी रसकल्लोलां शिवशक्त्यैक रूपिणीं अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेश नंदिनीं यस्य वेदमयी वाणी यस्य देवमयी तनुः यस्य ब्रह्ममयी दृष्टिः स गुरुः पातु मां सदा। परमकरुणावरणालय श्री भगवंताच्या आत्यंतिक कृपेनं आज मोरया प्रकाशन प्रकाशित आणि श्री कौस्तुभ कस्तुरे लिखित या समर्थ ग्रंथाचं विधिवत प्रकाशन पुण्यनगरीत झाल्याची मी घोषणा करतो। आजचा हा महामंगल क्षण वस्तुत मला आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये व्यतीत करणं फार आवडलं असतं आणि तशाच प्रकारची योजनाही केलेली होती, पण एका दृष्टीनं मला उपस्थित राहता न आल्याचा विरस जरी माझा होतो आहे, तरी पण जे स्वप्न समर्थांनी पाहिलं, जे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं, ते स्वप्न या देशामध्ये अनेक शतकानंतर साकार होत असताना त्या मंगल क्षणाकरता मी आज दिल्लीमध्ये शपथविधी करता उपस्थित आहे। आणि जेव्हा आपण सगळेजण या ठिकाणी या ग्रंथाचं प्रकाशन करीत आहात आणि त्या सोहळ्याला उपस्थित राहून त्याचा आनंद घेत आहात, आपणा सर्वांच्या वतीनं मी आपलं प्रतिनिधित्व करी दिल्लीमध्ये या नवीन भरून हे कौतुक बघत आहे याचा मला खूप खूप आनंद आहे। महत्त्वाची गोष्ट अशी की आज आपण या ग्रंथाच्या प्रकाशन समारंभाच्या क्षणी एका महान परिवर्तनाचा आरंभ करतो आहोत। आनंदवन भुवनामध्ये समर्थांनी जे पाहिलं आणि जे सांगितलं जरी 2014 झाला तरी पण उजाडलं मात्र आता आहे, आणि आता हा सूर्योदय आपल्या सर्वांना आपल्या ऋषींनी आचार्यांनी संतांनी आणि राष्ट्रपुरुषांनी पाहिलेली सगळी स्वप्न साकार होतील अशा प्रकारचा विश्वास मला आज निश्चितपणे वाटतो आहे। आपण भारताचे नागरिक आहोत, अनादि काळापासून हा आपला अत्यंत प्रिय भारत देश अनेक संकटांच्या मधनं गेला, विशेषतः गेली 1000 वर्ष याच्यावरती झालेली आक्रमणं आणि त्यातून या संपूर्ण देशाच्या संस्कृतीच्या विध्वंसाचे उद्भवलेले क्षण, त्या सगळ्या क्षणांच्यावरती त्या सर्व काळ्याकुट्ट अंधारावरती मात करण्याकरता मध्ययुगीन भारतामध्ये एक दिव्य अशा प्रकारची जोडी अवतरली आणि ती जोडी म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी होत। आज श्री कौस्तुभ कस्तुरे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन होण्याच्या आधी मी जेव्हा ते चाळलं तेव्हा अनेक नवीन गोष्टी मला त्यातनं कळल्या। त्यांच्या सगळ्या विचारांशी मी सहमत असावं अशी अपेक्षा कोणीही ठेवू नये, तशी अपेक्षा बाळगणंही ठीक नाही, कारण समर्थांचा आणि छत्रपतींचा संबंध आधीपासून आला की तो नंतर शेवटच्या 8-10 वर्षांच्यामध्ये आला याबद्दल अनेक प्रकारचं जे वाचन मी केलंय त्या सगळ्या वाचनाच्या वाटचालीमध्ये त्याला कलाटणी देणारा हा एक नवीन
आणि उत्तम उदात्त विचार कस्तुरे यांनी मांडला याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. महत्त्वाची गोष्ट ही आहे की कस्तुरेजींनी या ग्रंथामध्ये जे काही लिहिलं ते सप्रमाण लिहिलं आणि कोणीही ते आता खोडू शकेल असं वाटत नाही. अर्थात समर्थांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध याबद्दल आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारची उलटसुलट चर्चा चालू असते. ती चर्चा अनेक वेळा अज्ञानाने असते पण त्याहीपेक्षा अनेक वेळा ती हेतुपुरस्सर केली जाते आणि त्यामध्ये समर्थांना डावलण्याचा बुद्धिपूर्वक प्रयत्न होत असलेला आपल्याला दिसतो. अशा प्रकारचं करणं म्हणजे इतिहासाची प्रतारणा आहे आणि समर्थांच्या त्या हिमालयतुल्य व्यक्तिमत्वाला आपण न्याय देत नाही याचा तो पुरावा आहे. तसं पाहिलं तर मला तर संपूर्ण विश्वाच्या इतिहासामध्ये समर्थांच्या सारखं व्यक्तिमत्व आढळत नाही, अजिबात आढळत नाही. कारण वयाच्या 12व्या वर्षापासनं ज्या व्यक्तीनं आपलं संपूर्ण जीवन एका अशा सुंदर व्यवस्थापन शास्त्रानुसार व्यतीत केलं की कोणीही बघत राहावं, 12व्या वर्षी त्यांनी सोडलेलं घर, नंतर त्यांनी केलेली 12 वर्षाची तपश्चर्या, नंतर 12 वर्षाचं केलेलं देशाटन आणि या सगळ्या तयारीनिशी त्यांनी आपल्या कार्याची रोवलेली मुहूर्तमेढ चाफळला, हा सगळा इतिहासपट उलगडून पाहत असताना डोळे दिपून जातात. काय काळ होता तो, त्यावेळचं जे आक्रमण होतं ते अशा प्रकारचं होतं की समाजावर केवळ अत्याचार होत नव्हते तर या देशाची संपूर्ण संस्कृती लयाला जावी याकरता तिची पाळंमुळं खणून काढण्याकरता या ठिकाणचे तत्कालीन मुघल राज्यकर्ते प्रयत्नशील होते. सगळीकडे अंधार दाटला होता आणि या अंधारामध्ये 2 थोर सत्पुरुषांचा जन्म झाला. समर्थांनी शिवाजी महाराजांना घडवलं किंवा शिवाजी महाराजांनी समर्थांच्या कार्यामध्ये मदत केली आणि उपकार केले या दोन्ही गोष्टी मला मान्य नाही. अगदी आपली बुद्धी जर सावध ठेवून आपण ग्रंथांचं अवलोकन केलं तर मला थोडीशी याची तुलना महाभारताशी करावीशी वाटते. अनेक वेळेला महाभारतावरती बोलणारे किंवा लिहिणारे असं लिहून जातात की अर्जुन हा परप्रकाशित महापुरुष होता, भगवान श्रीकृष्णांच्यामुळे त्याची थोरवी होती. अर्जुनाची थोरवी स्वयंभू आहे, भगवान श्रीकृष्ण तर थोर आहेतच आहेत, पण भगवान श्रीकृष्णांच्यामुळे अर्जुन थोर आहे असं मात्र महाभारतामध्ये आपणाला सांगता येत नाही. आणि याचे पुरावे द्यायचे म्हटले तर सर्वात महत्त्वाचा पुरावा हा उत्तर गोग्रहणाचा आहे. महाभारताच्या कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये भगवान श्रीकृष्ण सारथ्य करीत असताना अर्जुनाने मर्दुमकी गाजवावी या त्याचं वैशिष्ट्य आहेच, पण तरी ते काही लोकांना न जाणवलं तरी अशा दिवाभीतांच्या करता मला उत्तर गोग्रहणाचा प्रसंग समोर ठसठशीतपणे ठेवावासा वाटतो. आणि या प्रसंगाचं वैशिष्ट्य हे आहे की या प्रसंगामध्ये महाभारताच्या युद्धामध्ये लढलेली सगळी मंडळी एका वेळेला अर्जुनाच्या समोर आहेत आणि सारथ्याला भगवान श्रीकृष्ण नाही आहेत, तर त्या काळचा पप्पू तो उत्तर त्याचं सारथ्य करतो आहे. आणि अशाही प्रसंगी अर्जुनानं जी मर्दुमकी गाजवलेली आहे ती इतकी विलक्षण आहे की त्या एका प्रसंगावरनं भीष्मांनी कर्णाला भरसभेमध्ये टोलावलं आणि सांगितलं की अरे तू आपल्या पराक्रमाच्या इतक्या मोठ्या बढाया मारतोस पण तेव्हा तुझा पराक्रम कुठे गेला होता. लक्षात घ्यायचा या ठिकाणचा मुद्दा इतकाच आहे की अर्जुनाचा पराक्रम आणि अर्जुनाचं व्यक्तिमत्व हे स्वयंभू व्यक्तिमत्व विकसित होत गेलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण तर थोर आहेतच, त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचंही व्यक्तिमत्व हे स्वयंभूपणे विकसित होत गेलेलं व्यक्तिमत्व आहे. आणि त्यामुळे समर्थांच्या जीवनाच्या उत्तर काळामध्ये किंबहुना 8व्या दशकामध्ये 17व्या शतकाच्या 8व्या दशकामध्ये सामान्यतः 1672 या साली त्यांची जी भेट या ठिकाणी कस्तुरीजी दाखवली ती अगदी सत्य आहे असंही धरून चाललं तरी पण त्यामुळे कुठल्याही प्रकारे समर्थांच्या चरित्राला उणेपणा येत नाही, छत्रपतींच्या चरित्रालाही उणेपणा येत नाही.
दोन स्वयंभू महापुरुषांची ही भेट होणं आणि त्यानंतर त्यांनी एकमेकांची थोरवी जाणून एकमेकांना समर्पित होऊन राहणं हा शिवसमर्थ योग आहे. आणि महाराष्ट्राच्या कुंडलीमधला सर्वात महत्त्वाचा योग जर कुठला असेल तर तो शिवसमर्थ योग आहे. म्हणून याचा कधीही आपण अभ्यास करता कामा नये. मूळ गोष्ट अशी आहे, समर्थांचं व्यक्तिमत्व हे अगदी चिखलासारखा होऊन पडलेला आणि ज्याच्यामध्ये पुन्हा उभारी येईल की नाही अशा प्रकारची भीती वाटावी अशा प्रकारचा लोळागोळा झालेला हिंदू समाज, त्या हिंदू समाजामध्ये चैतन्य ओतण्याचं काम, त्याच्या मनामध्ये चेतना जागवण्याचं काम समर्थांनी केलं आणि त्या समाजाला क्षात्रवृत्तीनं भारून टाकण्याचं आणि समर्थ नेतृत्व देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. महाराष्ट्राचं सद्भाग्य हे आहे की हे दोन्ही महापुरुष महाराष्ट्रामध्ये अवतरले आणि या दोन्ही महापुरुषांनी या सनातन धर्माची, हिंदू धर्माची, वैदिक परंपरेची आणि भारतीय राष्ट्राची सुरक्षा अपेक्षातीत अशी निश्चित करून टाकली. जर समर्थ किंवा शिवाजी महाराज नसते तर असा एखादा निबंध लिहायला घेतला तर भविष्यकालीन महाराष्ट्राचा आपल्याला विचारही करता येत नाही अशी एकूण स्थिती आहे. समर्थांचं हे व्यक्तिमत्व केव्हा तरी अशा प्रकारे लोकांच्या पुढे फार व्यवस्थितपणे अभ्यासपूर्ण आणि बिनतोड प्रमाणांसहित येणं आवश्यक होतं. ते कार्य श्री कौस्तुभ कस्तुरे यांनी केलं आणि मोरया प्रकाशननं त्याचं प्रकाशन करून फार मोठी संधी साधली. तशी मोरया प्रकाशनची प्रकाशन परंपराच राष्ट्र समर्पित परंपरा असल्यामुळे त्यांच्या दृष्टीनं हे विशेष नाही, तरी पण या समाजाला अशा प्रकारचं वाङ्मय मिळावं हे आपल्याकरता सद्भाग्य होय. एक गोष्ट मला आज आवर्जून आपल्या सर्वांना सांगायची आहे. समर्थ रामदास स्वामींचे सद्गुरू चुकलो, छत्रपती शिवाजी महाराजांचे सद्गुरू समर्थ रामदास स्वामीच होते हे निर्विवाद आहे. छत्रपतींचा अनेक संतांच्या बद्दल आदराचा भाव होता, ते जातही असत, आशीर्वादही घेत असत, पण सद्गुरू म्हणून त्यांनी समर्थांना मानलं आणि यासाठीच त्यांनी सज्जनगड समर्पितही केला, तो बांधूनही दिला आणि इतकंच नव्हे तर त्या परंपरेमध्ये आजही सातारच्या गादीची सगळी महनीय मंडळी सज्जनगडला आपलं गुरुघराणं मानतात. याच्यापेक्षा मोठा ऐतिहासिक पुरावा आणखी असण्याची आवश्यकता नाही. पण एक क्षणभर हा भाग बाजूला ठेवू, समर्थांचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे संबंध हे अभेद स्वरूपाचे संबंध होते, एका नाण्याला दोन बाजू असाव्यात अशा प्रकारचे होते. उपनिषदांच्या मध्ये म्हटलंय, यत्र ब्रह्मच क्षत्रंच उभे भवत ओदनः, ब्रह्म आणि क्षत्र या दोन्ही तेजांच्या एकवटण्यातनं समाजाला प्रकाश मिळतो. या दोन्ही प्रकारचं तेज शिवसमर्थ या जोडीमध्ये आपल्याला एकवटलेलं आणि साकारलेलं दिसतं. मुद्दा माझा महत्त्वाचा हा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखे उत्तम राज्यकर्ते, कार्यकर्ते, सेनानी घडवायचे असतील तर कुणाचं वाङ्मय उपयोगी आहे, सर्वात जास्त उपयोगी कुणाचं वाङ्मय आहे हा प्रश्न टाकून नंतर सगळ्यांच्या वाङ्मयाकडे बघावं. माझी खात्री आहे की समर्थांच्या वाङ्मयातनं उत्तम नेतृत्वाकरता, उत्तम राज्य करण्याकरता, उत्तम समाज संघटन साधण्याकरता आणि देशामध्ये एक समर्थ सकस समाज उभा करण्याकरता जितकी सूत्र मिळतात तितकी सूत्र देणारं अन्य कुठलंही वाङ्मय जगाच्या पाठीवर उपलब्ध नाही, जगाच्या पाठीवर उपलब्ध नाही. समर्थ स्वतः हे सगळं वाङ्मय जगून सांगतात हे आणखी महत्त्वाचं आहे. या ग्रंथामध्ये एक विषय फार मला भावला आणि तो म्हणजे श्री कस्तुरे यांनी समर्थांच्या निस्वार्थतेबद्दल आणि निरपेक्षतेबद्दल ज्या घटना दिलेल्या आहेत
त्या फार बोलक्या आहेत, कुणापासून कशाहीची अपेक्षा ठेवता कामा नये, शिष्यांच्या पासून सुद्धा काही अपेक्षा न ठेवता आपण केवळ कार्य करीत राहावं, अशा प्रकारचा एक तेजस्वी कर्मयोग समर्थांनी आचरून दाखवला आणि अशा प्रकारचा आदर्श त्यांनी उभा केला की एकदा चुकून कल्याण स्वामींच्याकडनं छत्रपतींच्याकडे 11 गायींची मागणी करण्यात आली, तेवढ्या एका गोष्टीचं निमित्त करून समर्थांनी समर्थ कल्याण स्वामींच्याकडलं काम काढून घेतलं आणि ते दिवाकर गोसावयांना दिलं. याचा अर्थ किती सावधान असला पाहिजे सद्गुरु, किती सावधान असला पाहिजे राष्ट्रगुरु, हे समर्थांनी नुसतं लिहिलं नाही तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जगून दाखवलं. अन्य कोणीही संतानं जे काही सांगितलं ते सगळं समर्थांनी सांगितलं, पण समर्थांनी जे अधिक सांगितलं ते मात्र जगातल्या कुठल्याही संतानं सांगितलं नाही हे सांगायला मला कुठलाही प्रत्यवाय वाटत नाही. अन्य संतांनी सहिष्णू महाराष्ट्र घडवला, समर्थांनी हा महाराष्ट्र जयिष्णू बनवला आणि तो जयिष्णू बनवण्याकरता त्यांनी आराध्य ते दिलं ज्यानं रक्षिता देवदेवांचा त्याचा उत्सव मांडिला, सगळ्या देवांनाही त्यांच्या आपत्तीतनं आणि बंदिवासातनं सोडवणाऱ्या रामाचं रूप त्यांनी आदर्श म्हणून ठेवलं, आराध्य म्हणून ठेवलं, आदर्श म्हणून हनुमंतांचं रूप ठेवलं आणि या समाजाला त्यांनी जो मंत्र दिला तो विजयाचा मंत्र होता. जय जय रघुवीर समर्थ हा विजयाचा मंत्र आहे आणि हाच विजयाचा मंत्र लोकांच्या हृदयांच्या मधनं सातत्यानं शतकानुशतक स्पंदत राहिला आणि त्याचा परिपाक हा आहे की आज इतक्यात मोठ्या तोलामोलाचा एक पंतप्रधान या दिल्लीमध्ये या क्षणी शपथविधीच्या अंतर्गत शपथ ग्रहण करतो आहे. हे शपथ ग्रहण करणं सामान्य नाही. भारत मातेचं भविष्य निश्चितपणे उज्ज्वल आहे आणि स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे ही भारत माता खरोखर विश्वगुरु बनण्याच्या त्या सिंहासनाकडे पदन्यास करत करत आता त्याच्या अगदी जवळ येऊन पोहोचलेली आहे, याबद्दल आपल्या मनामध्ये शंका बाळगता कामा नये. हे सगळं होण्यामध्ये ज्या ज्या लोकांचा सहभाग वर्तमान काळी राहिला, भूतकाळी राहिला, पिढ्यानपिढ्या राहिल्या, त्या सर्वांच्या तपस्येचं हे फळ आहे, त्या सर्वांच्या त्यागाचं हे फळ आहे आणि म्हणून अशा प्रकारे अशा सगळ्या ज्ञात अज्ञात विभूतींना त्यागी सत्पुरुषांना मंदिराच्या पायामध्ये गाडल्या गेलेल्या दगडांच्या प्रमाणे ज्यांनी जीवन जगून या भरतभूमीचं भाळ उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करण्याकरता आपल्या जीवनाची कुरवंडी केली अशा सगळ्या त्यागी हुतात्म्यांना अभिवादन करीत आपल्या सर्वांना धन्यवाद देत मी माझे दोन शब्द पूर्ण करतो. जय जय रघुवीर समर्थ.